अज्ञातच त्यांच्या भविष्यवाणीचा पूर्ण अन्वयार्थ भरलेला आहे. यामुळेच व्यासप्रणीत सावित्रीच्या कथेला एक प्रकारचा दिव्य व दृढ आधार लाभला आहे. आणि श्री अरविंदांच्या सावित्रीच्या आध्यात्मिकतेचा सारा भार पेलण्याची क्षमता त्यात निर्माण झाली आहे. पृथ्वीवरील अस्तित्वाचे सारे सार सत्यवानाच्या मृत्यूत प्रतिबिंबित झाले आहे. आपल्यात व सभोवती परिपूर्ण प्रमाणात अस्तित्वात असलेल्या या सर्व कष्ट धाकधुकीवर पूर्ण स्वामित्व मिळवून या समस्येची सोडवणूक करण्यासाठी सावित्री या वास्तवाचा स्वीकार करते. सत्य चेतनेचा दिव्य प्रकाश खराखुरा मार्गदर्शक करण्याच्या तिच्या ध्यासाने जगाचे रक्षण होईल हे मात्र निर्विवाद. सावित्री उपाख्यानाची कथा आणि महत्व तर अशा प्रकारचे असेल तर खरोखरच त्यात नव्या भविष्य काळाची शक्यता अनिश्चित आहे. आणि सर्जनशील दिव्य वाणीच्या मंत्रांच्या सामर्थ्यानेच त्याचा शुभारंभ होऊ शकेल. जेव्हा अशी दिव्यवाणी अत्युच्च स्तरावरून येते जेथे शब्दाला परावाणीचे परिमाण असते तेव्हा त्याबरोबर शक्तीचा प्रपातही घडून येतो. या पार्श्वभूमीवरून पाहिले तर ही कथा एकाच वेळी आख्यायिका व रूपकही ठरते. एखादे ऐतिहासिक सत्य कालदृष्ट्या इतके पुरातन होते की त्याची आख्यायिका बनते आणि ऐहिक जीवन देखील विधायक आध्यात्मिकतेच्या अतिंद्रिय कार्याचे रूपक बनते. व्यासांच्या उपाख्यानात आणि श्री अरविंदांच्या महाकाव्यात आपणाला याचीच प्रचिती येते. समृद्ध ऋषीपदापासून आलेली ती निर्मिती असल्याने त्यातील प्रत्येक प्रसंग, प्रत्येक वाक्प्रचार, प्रत्येक काव्यपंक्ती, प्रत्येक शब्दाचा ध्वनी आणि प्रतिमा, दृश्य कवितेचे संविधान व संरचना या प्रत्येकावर अस्सलपणाची मुद्रा असते. जे काव्यमय सत्य पाहू शकतात व काव्यमय शब्द ऐकू शकतात त्यांनाच हे शक्य आहे. त्यामुळेच कलात्मक दृष्ट्या देखील ही कृती अत्यंत परिपूर्ण व समाधानकारक बनून राहिलेली आहे. त्यात काहीही मागे पुढे करायला व कमी जास्त करायला कुठेही वाव नाही. विंटरनीटच्या यथोचित शब्दात सांगायचे झाल्यास सशब्द सावित्रीचे हे अद्भुत काव्य आहे. दुर्दैवाने सावित्रीच्या कथेत मोठ्या प्रमाणावर मध्ययुगीन कल्पनाविलास घुसडण्यात आलेला आहे. त्यामुळे केवळ गोंधळ व विकृतीच उद्भवत नाही तर व्यासांनी आपल्या अत्युत्कृष्ट हाताळणीने या कथेला जे शांत व समतोल श्रेष्ठत्व दिले त्यालाही बहुंशी कमीपणा येतो. रमेशचंद्र दत्त यांनी झुंजार कवीच्या तेजस्वी नायिकेचे रूपांतर एका मुळमुळ रडणाऱ्या गृहिणीत केलेले आहे. या बाबतीत श्री अरविंद म्हणतात, ज्या शक्तीने ती घडविली गेली ती शक्तीच त्यांनी त्यातून काढून घेतली. अशी एखादी भावना प्रधान दुबळी स्त्री करारी व कणखर यमराजावर विजय प्राप्त करू शकेल आणि मृत्यूच्या कराल दाळेतून आपल्या पतीला बाहेर खेचून त्याच्या आत्म्याला पुनर्जीवन देऊ शकेल ही कल्पनाच अशक्य कोटीतील वाटते. आपल्याला काळाला पचेल व रुचेल अशा पद्धतीने व्यासांच्या सावित्री आख्यायिकेत तत्कालीन लेखकांनी कित्येक बारीक सारीक व कधी कधी ओंगळ तपशीलही भरले आहेत. पण त्यामुळे मूळ काव्याची गोडी वाढण्याऐवजी ती कमीच झाली आहे आणि त्याच्या हिऱ्यासारख्या शुद्धतेला आणि लखलखीत सुसंगतपणाला बाधा झाली आहे. पतीसेवेतून लाभलेल्या पातिव्रत्याने स्त्री अशक्य गोष्टी शक्य करून दाखवते असे म्हणणे म्हणजे देखील या प्रश्नावर नैतिकतेचे आवरण चढवून एका विशिष्ट सामाजिक तत्वज्ञानाची भुलावण करण्यासारखे आहे. मानवाच्या सखोल व तीव्र उपजत बुद्धीचे त्यामुळे मुळी समाधान होण्यासारखे नाही. कालांतराने पापभिरू धर्माच्या जागी श्रद्धा वरचढ होते आणि अशा अंधश्रद्धेचे पर्यवसान सहजासहजी आत्मघातकी आसक्तीत होऊ शकते. पण ही अगदीच गावंढळ बाब झाली व तिला आपण दाद देऊ शकत नाही. आणि काहीही झाले तरी ज्याचे दार्शनिक अभिव्यक्तींवर पूर्ण प्रभुत्व आहे व ज्याची दृष्टी प्रत्येकी जीवनाचे उन्नयन घडवते त्या कवीर मनीषींच्या मनात
असा विचार असूच शकत नाही. आणखी एक दोन उदाहरणे घेऊ. पहिले उदाहरण नारद मुनींनी अश्वपतीला दिलेल्या भेटीचे. वर संशोधनाचा कार्यभाग उरकून सावित्री राजवाड्यात परतलेली असते आणि आपण सत्यवानाला आपला पती म्हणून निवडले असल्याचे ती प्रकट करते. यानंतरच्या कथाभागाला मात्र एका लेखकाने भलतेच वळण दिले आहे. कन्येच्या भविष्याच्या काळजीने ग्रस्त झालेला पिता नारद मुनींना वधूवरांच्या कुंडल्या जमतात का ते बघायची विनंती करतो. आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा की नाही याची त्याला काळजी लागून राहिलेली असते. विशेष म्हणजे नारद मुनी अश्वपतीची विनंती मान्य करतात आणि दोन्ही कुंडल्या तारून वर्षभरात सत्यवानाला मृत्यू येणार असल्याचे भविष्य वर्तवतात. अशा रीतीने लेखकाने देवर्षीला आपल्या अंतर्ज्ञानापासून वंचित ठेवले आहे. त्याला खेड्यापाड्यातील एखाद्या कुडमुड्या ब्राह्मण ज्योतिषाच्या पंक्तीला नेऊन बसवले आहे. जर या असामान्य दंपतीच्या जीवन नौकेचे सुकाणू केवळ कुंडलीच्या हातात असते तर आकाशस्थ ग्रह तारेच यमराजावर विजय मिळवण्यास समर्थ होते. त्यासाठी सावित्रीला पृथ्वीवर जन्म घेण्याचा खटाटूप करण्याची काय गरज होती. पण ज्योतिर्गणांच्या सुखी सहचर्यांचे ते आध्यात्मिक आविष्कारात आगळेच औचित्य आहे. ही गोष्ट जर मान्य केली नाही तर पुन्हा रमेशचंद्र दत्त यांच्या कथेचीच पुनरावृत्ती व्हायची. काळ्या कुट्ट अपशकुनी अवस्थेचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी देवीच्या अवताराने स्वतःमध्ये जी शक्ती स्थित केली होती तीच तिच्यापासून हिरावून घेण्यासारखा हा प्रकार व्हायचा. आणखी एका भाषांतरात तर मूळ कथेत कोणताही आधार नसता असे म्हटले आहे की देवी सावित्री अश्वपतीला उत्साहाच्या भरात केवळ मुलाचाच नव्हे तर एका तेजस्वी कन्येचाही जादा वर देते. अशा अविचारी हाताळणीने निश्चितच मूळ कथेतील जोमदारपणा कमी होतो आणि प्राचीन प्रभेच्या कितीतरी छटा क्षीण व धूसर होतात. ज्या कथेची कलात्मक व आध्यात्मिक हाताळणी मुळातच औचित्यपूर्ण आहे आणि जिच्या विदग्धतेचा विशुद्ध स्वर लागला आहे त्या तरेवाईकपणे वरची पट्टी लावण्याचा या कवीर मनीषींचा उद्देश नाही किंवा त्यात आणखी नाटकीपणा भर घालण्याची किंवा भावनोद्रेकात वाहवत जाण्याची त्याला मुळीच गरज भासत नाही. त्यात एखाद्या नीतिवाद्याची शिकवण नाही तर सुज्ञपणा सद्गुण यांना उंचावणाऱ्या प्रेमाच्या शक्तीचे रेखाटन आहे. तीच शक्ती अखेर नियती व मृत्यू यावर मात करू शकते. सावित्रीची आख्यायिका केवळ सर्वसामान्यांसाठीच आहे आणि जाणत्या जाणीत्यांना व विद्वत वर्गाला त्यात काहीच गवसण्यासारखे नाही का असे मुळीच नाही. खरे तर अत्यंत तेजपुंज व स्वर्गभूमीकडे झेपावणाऱ्या साक्षात यज्ञाच्या अग्निज्वाळेप्रमाणे ते एक गहन आणि सजीव रूपक आहे. आध्यात्मिकतेच्या आयामातील विविध समृद्ध तत्वे आणि पृथ्वी तलावरील जीवनातील अपरिमित विकासाच्या शक्यतेतील कल्याणकारी संतोषाचे आत्मकिरण यांना सामावून घेण्यास सावित्रीच्या आकृतीबंधात पूर्ण वाव आहे. वेदांनी कंठरवाने आणि हर्षभराने गायलेल्या पुरुषाचा महान आत्मयज्ञ किंवा अधिक दीटपणे सांगायचे झाले तर त्याचा पहिला मृत्यू जर विश्वनिर्मितीला कारणीभूत होतो तर प्रकृतीचा सर्वकोश विध्वंस पुरुषाच्या दिव्य देहाला या निर्मितीला नवसंजीवन प्राप्त करून देईल. आख्यायिका व रूपक या दृष्टीने हा सावित्रीच्या कथेचा हेतू व महत्व असल्याचे अनुभवातील स्तरावरून जाणवते. पुरुषाचा मृत्यू आणि नंतर तिहेरी दिव्यानंदात नव्या विश्वरचनेसाठी प्रकृतीच्या माध्यमातून त्याचे पुनरुत्थान हेच त्यामागे विचारसूत्र आहे. ही कल्पना आधीच प्रगतावस्थेत असून सत्य वचनाचे सूक्ष्म भौतिक रूप तिने धारण केले आहे आणि प्रकाशमय सिद्धतेसाठी ती आपल्या चेतनेत कार्यरत आहे. मृत पुरुषाचा देह या आधीच दिव्य सत्सत् विवेकाच्या प्रखर सूर्यप्रकाशात चलनवलन करण्या इतपत उत्क्रांतिक्रमात पुरेसा अमर्त्य झाला आहे. अशा रीतीने अमर्त्य जगात जो महान आहे तो रूपांतरित मर्त्य जगातही महानच ठरणार आहे.
हे सारे मृत्युलोकात मानवी स्तरावर साध्य व्हावे म्हणून सत्यवानाने मृत्यूला कवटाळण्याची आवश्यकता आहे. या विश्वनिर्मितीतील पुरुषाचा हा दुसरा मृत्यू असेल. या निर्मितीत आपल्या पतीवरील मृत्यूचा ललाट लेख पुसून त्याला अमरत्वाचे वैभव पुन्हा सावित्री मिळवून देणार आहे. आपल्या साक्षात वावरणाऱ्या या व्यक्ती आहेत, जी एकमेवात निशब्द होती ती प्रकृती येथे क्रतुशी चालली असून द्रष्ट्याचे अकर्ता रूप स्वीकारलेल्या मृत्यूसदृश विश्रांती घेत असलेल्या पुरुषाला जागृतावस्थेत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपकाचा आश्रय घेऊन सांगायचे झाल्यास, जेव्हा शिव निद्राधीन होतो तेव्हा भवानी जागी असते आणि दोघांची भूमिका ती एकट्यानेच निभावते. आध्यात्मिक संकल्पनेतील पुरुष व प्रकृती या भौतिक जगात रक्ता मासाचे सत्यवान आणि सावित्री बनतात आणि असत्याचे सत्यात, अंधाराचे प्रकाशात, मृत्यूचे अमरतत्वात रूपांतर करण्याची महान किमया करण्यास सिद्ध होतात. जर हे सावित्री कथेचे विविधांगी पदर असतील तर ही कथा आपण पुन्हा मुळापासून वाचूया आणि तिचे निसंदिग्ध वैभव आपल्या अंगात मुरवूया.